लहानपणीच्या इतिहासाच्या पुस्तकात नाहीतर जुन्या जाणत्या माणसांच्या तोंडात बारा बलुतेदार हा शब्द आपण हमखास ऐकला असेल. पूर्वीच्या काळी आपल्या समाजात बारा बलुतेदारी पद्धत अस्तित्वात होती. शेतकरी हा शेती करायचा पण त्याच्या इतर गरजा भागवण्यासाठी आणि वस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी एक सिस्टीम काम करायची. तिला बलुतेदारी म्हणत. बलुतेदार हे गावचे वतनदार असत आणि पिढ्यानपिढ्या तेच गावची ठराविक कामं करत असत. पण हे बारा बलुतेदार नेमके कोण असं कधी प्रश्न पडलाय का? म्हणूनच आज या बारा बलुतेदारांची आपण सविस्तर माहिती अगदी साध्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नमस्कार, मी शुभम आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी प्रस्तुत साध सोप. बारा बलुतेदारांपैकी नंबर एकला येतो तो म्हणजे कुंभार. महाराष्ट्रात कुंभारांच्या 22 पोटजाती आहेत. ओल्या मातीपासून पाणी पिण्याचे माठ, घड, गाडगी, मडकी, पंत्या व कवले इत्यादी वस्तू बनवून मग त्या वस्तूंना भाजून विकणाऱ्या कारगिराला कुंभार म्हणतात. कुंभार गौरी गणपतीच्या, दुर्गेच्या आणि इतर सणासुदीच्या दिवशी तशा मूर्ती आजही ग्रामीण भागात विकताना दिसून येतो. नंबर 2 समाज येतो तो म्हणजे कोळी. हा समाज कोल्या वंशी असल्यामुळे त्यांना कोळी असं नाव पडलं. कोळी समाजातही अनेक पोटजाती आहेत, जसं की मांगेला कोळी, भोई कोळी, वैद कोळी, सोन कोळी आणि ख्रिश्चन कोळी. मासेमारी हा यांचा प्रमुख व्यवसाय. बाकी कोळीवाडा, मासे, नारळी भात आणि कोळी नृत्याबद्दल वेगळं सांगायला नकोच. बारा बलुतेदारांपैकी गुरव हा 3 क्रमांकाचा समाज. गुरवानं देवळा देवाची पूजा करायची आणि घरोघरी बेलपत्रे वगैरे पोहोचवायच्या. अजूनही अनेक गावातील देवळात हा पुजारी हा गुरवच असतो. चांबार हा 4 क्रमांकाचा बलुतेदार. महाराष्ट्राच्या लोकसंख्येत 13 लाख लोकसंख्या चांभारांची आहे. जनावरांच्या कातड्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवण्याची चांभारांची पूर्वापार मुख्य जबाबदारी. त्यामध्ये मग चांबड्याच्या चपला, पर्स, कातडी पट्टे, कातडी चाबूक अशा गोष्टीही बनवल्या जातात. 12 बलुतेदारांपैकी मातंग हा 5 क्रमांकाचा समाज. केतकीपासून दोरखंड बनवणं हा मातंग समाजाचा पारंपरिक व्यवसाय. तर झाडू बनवणं, घराची तोरणं बनवणं अशी कामंही हा समाज मधूनमधून करत असतो. मातंग समाजाचे एकूण 15 पोटजाती आहेत. मातंग समाजातील लहुजी राघुजी साळवे यांच्या तालमीतून अनेक क्रांतिकारक लाट्या काठ्या आणि दाणपट्टा चालवताना शिकले हे तर आपल्याला माहिती आहेच. 12 बलुतेदारांपैकी तेली समाज हा 6 क्रमांकाचा समाज. बियांपासून रस काढून उपयोगात आणला त्याला तेल हे नाव मिळालं आणि ही प्रोसेस जो कोणी करत होता त्या व्यक्तीला तेली असं म्हटलं जाऊ लागलं. नंबर 7 आहे तो म्हणजे नाभी. गावाकडं आठवड्याला कटिंग दाढी करणारा समाज म्हणजे नाभी. आता इकडे शहरात कटिंग करणं हा ट्रेंड असला तरी गावाकडं ही सगळी कामं अजूनही नाभीच करतो. 12 बलुतेदारांपैकी परीट समाज हा 8 क्रमांकावर येतो. घरोघरी जाऊन कपडे गोळा करणं, धुणं आणि इस्त्री करणं हे परीटाचं मुख्य काम. 12 बलुतेदारांपैकी माळी समाज हा 9 क्रमांकाचा मुख्य समाज. या समाजात अनेक पोटजाती आहेत. फुले, फळे, भाज्या, कांदा इत्यादी बागायती पिकं काढणं किंवा तो माल विकणं ही कामं माळी समाज पूर्वापार करत आलाय. 12 बलुतेदारांपैकी महार समाज हा 10 क्रमांकावर येतो. पूर्वी महार हा गावचा हरकाम्या म्हणून ओळखला जायचा. तसंच प्रेताचं शरण व्हायचं कामही तो करायचा. महारांची एकट्या महाराष्ट्रातील लोकसंख्या 1 कोटीच्या घरात आहे. महार जातीत तब्बल 12 उपजाती होत्या. महारांच्या सोमवंशी, लाडवण, बावणे व मिराशी या काही त्यातल्या मुख्य उपजाती. लोखंडाच्या वस्तू घडवणारा कारागीर म्हणजे लोहार. कोयते, खुरपी, बांधकामासाठी लागणारी साधनं, जाळ्या, सळ्या, भांडी, प्राण्यांच्या खुरांना ठोकायचे नाल, शस्त्र, बैलगाडीच्या चाकांना लोखंडी धाव, पाण्याच्या मोटी, नांगराचे फाळ, कुदळ, टिकाव, पहारी, गमेली अशा सगळ्या शेतीसाठी लागणाऱ्या लोखंडी वस्तू लोहार पूर्वापार बनवत आलाय. लोहार समाजात लोहार, गाडी लोहार, पांचाळ, नालबंदी, गिसाडी या पोटजाती आढळून येतात. नंबर 12 येतो तो म्हणजे सुतार समाज. लाकडी वस्तू तयार करणारा कारागीर म्हणून सुतार या समाजाची ओळख. सुतार हा लाकडापासून फर्निचर व दैनंदिन लाकडी वस्तू बनवण्याचं काम करतो. तर ही आहेत ग्रामीण भागातील जुनी 12 बलुतेदारी पद्धत.
बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी टीओडी मराठी या आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।